सुनबाई, तू काम मिळवलंस ते तुझ्या योग्यतेवर. तुला असं वाटतं की सौमित्रांना तुला सिंपती म्हणून काम दिलं, तर इतर कंपन्यांनी पण सिंपती म्हणून काम दिलं का? एक बोलू सुनबाई, तू सौमित्रला माफ कर. सौमित्र फ्रॉड निघाला, तो गुड फॉर नथिंगला हेल्प करत होता एवढ्या वेळ, हा सगळा ड्रामा होता. राधिका आणि सौमित्र काही नवीन प्लॅन तर करत नाही ना, याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करणार. हातचं क्रेडिट कार्ड सोडून तू पळत्या क्रेडिट कार्डच्या मागे धावली की? ठीक आहे शांत हो, मी करते काहीतरी, मी लवकरात लवकर गॅरीला म्हणवते. गुरुनाथ सुभेदार स्वतःच्या अक्कलेनं जातो, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून ठरवत नाही काय करायचं आणि काय नाही. यश मिळवणं इतकं सोपं नाहीये हे यांना कधी कळणार आहे. कुणाचा शेवटचा विचारते आता, तू पॅचअप करणार आहेस की नाही? नाही. ओके प्लीज लीव. जोपर्यंत तू व्यवस्थित सेटल होत नाहीस तोपर्यंत पुढचे काही दिवस खूप टफ असणार आहेत, सो तुला स्ट्रॉंग राहावंच लागेल. तुझ्या इथे असण्याने माझ्यात खरंच खूप फरक पडलाय, आता अनेक गोष्टींशी लढण्याची ताकद आहे माझ्यात. सौमित्र आहे ना गाड्या, तो आणि ती गुड फॉर नथिंग शॉपिंग करत होते, म्हणजे ते एक एक रुपयाला मरतोय आणि ती शॉपिंग करते. यार हे काय आहे रिवर्स सगळं. आजचा दिवस खूप दिवसांनी मनासारखा घालवला, आता गेली कित्येक वर्ष मी स्वतःलाच विसरले होते. देन देन धा धा. नेहा तुझी चक्कर चुकतीये अशी नाही घ्यायची, मी तुला दाखवते. हा माझ्या काही आयडियाज मी तुमच्या समोर मांडतो, आय गेस तुम्हाला ते नक्की आवडतील. नाही किचन म्हणजे बायकांची मक्तेदारीच म्हणूया ना आपण, कारण एनिवे बायका कुठे किचनच्या बाहेर जातात. मला असं वाटतं सर, त्यांना जर अट्रॅक्ट करायचं असेल तर आपण एखादी फिमेल सेलिब्रिटी घेऊया या ऍड साठी. त्यापेक्षा एखादा पुरुष आणि एखादी स्त्री, एखादं कुटुंब दाखवलं, ते सेलिब्रिटी नसलं तरी चालेल, ते सामान्य माणसांना अधिक रिलेट होईल. राधिका तुझी आयडिया कशी अप्रूव्ह होते बघतोच मी. ते कळेलच तुम्हाला, जस्ट वेट अँड वॉच. 423 लाईक्सनी पुढे आहोत आम्ही आणि 9 अजून गेले, सो डेडलाईन संपली. यू हॅव लॉस्ट द गेम. हॅलो बच्चा कुठे आहेस तू? मी कधीच तुला शोधतो, कुठे आहेस तू? तुम्हारी गर्लफ्रेंड हमारे कब्जे में है. शेणेला ना किडनॅप केलंय. तुम 1,00,000 रुपया लेके महाकाली के मंदिर के पीछे आ जाओ. दादा कॉल बोल टाकलास ना पहिला ढगात पोहोचवेन. नाही नाही काही काही करू नका, शेणेला मी सांगून ठेवतोय. पैसे टाक म्हणतो ना. हे बघा तुम्ही काही करू नका, मी पैसे आणलेत ना. आता आज येऊ दे यांना घरी, पुराव्यानिशी दाखवते यांच्या बच्च्याचं खरं रूप. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे, पण परिस्थितीचं भान ठेवून वागा. शन्या पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, ओळखा. आपली चूक होती प्लॅनिंग करताना, तिच्या साईडला खूप सपोर्टर्स आहेत तिचे आणि आपल्याकडे कोणीच नाहीये. सो वॉट वी हॅव टू डू इज आपल्याला कोणीतरी तिच्या टीम मधलं फोडलं पाहिजे. नाही नोईनी असं काहून म्हणतात, नागपूरची आठवण तर येतच राहते ना. नागपूरची तर आठवण खूप येते हो, पण का असते ना, आमचा नातू राहते इथे त्यामुळे त्यासाठी तर राहावंच लागते. बाकी अहो नाही ना येऊ ना आम्ही लवकर. बाकी सगळं बरं आहे ना? हवा पाणी का म्हणते नागपूरची? पाऊस आला का? अरे वा छान छान छान, इथेही आहे हो, थोडं थोडं येत आहे. अहो पण नागपूर सारखा गारवा नाही ना. हो हवा बाकी छान आहे. मी वहिनी तुम्हाला नंतर फोन करते बरं निवांत. गुरु का बाहेर जाते कुठ? त्या भवानी सोबत तर नाही ना जात आहे तू? आई नाही ग, अजिबात नाही. काहून बरं यावेळेस जाते असं बाहेर? तुला माहितीये ना गेल्या वेळेला का झालं होतं ते, असंच रात्री बाहेर गेला होता. आणि आई मी एकाला भेटायला चाललोय. ही वेळ आहे का कोणाला भेटायला जायची? अगं काम आहे ना एक. जेवून जा बरं, जेवण तयार आहे, चल जेव. अगं जेवायलाच चाललोय बाहेर. काहून बरं गुरु तू बाहेरचं असं खाते? हा आताच तर तुझी तब्येत चांगली झाली आहे ना,
कसं पाहायचं काहून बरं काय बाई खायचं जेवून जा बरं जेवण तयार आहे ना आई डिनर मीटिंगला चाललोय डिनर मीटिंगला कोणी घरून जेवून जात का काहीतरीच काय कुठे जाते हे तर सांगत नाही कोणासोबत जाते हेही सांगत नाही त्या भटक भवानी सोबत जात नाही ना गुरु माईशा पत्र बर तुला त्या भवानीचा नाद सोडून दे बर आई शांतो उगीच भलत्या सलत्या शब्द देऊ नकोस मला तिला भेटायला नाही जाते मी केडीला भेटायला चाललोय माझ्या मित्राला ठीक आहे अरे सर तुम्ही या 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 गुरुनाथ सुभेदार वेलकम 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 सर सर बसा ना प्लीज नाही इतक्या सकाळीच तुम्ही ऑफिसमध्ये आलात तुमचं स्वागत आहे सर तुम्ही बसा ना प्लीज अहो बसून बसून पाठ ठरले माझे किती वेळ वाट बघायची आता बसण्याची वेळ आहे तुमची तीही घरी तुम्हाला कायमचं सी ऑफ करावं लागणार आहे सर मग काय बोलू गुरुनाथ अहो इतका वेळ ऑफिस हाऊसमध्ये तुम्ही बाहेर होतात आज कुठली मीटिंगही नव्हती नाही मग होतात कुठे नाही नाही असं करा आणखीन थोडा वेळ भटकून या बघा कोणी भेटतंय का स्टाफ समोर बोलणे घ्यायची लाज वाटते अ मग असं वागता कशाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये मला काही बोलायचं नाही इट्स नन ऑफ माय बिझनेस बट इन बिझनेस यू आर अन्सरेबल टू मी ऑफिसच्या कामात जर का तुमच्या पर्सनल लाईफमुळे परिणाम होत असेल तर ते चालणार नाही तुमचा वर ग्राफ घसरत चाललेला आहे सर आय एम सॉरी असं परत होणार नाही नाही सॉरी म्हणून चालणार नाही अहो तुमचं वर्क प्रोग्रेस दाखवा मी कम्पेअर करत नाहीये पण तुमची बायको बघा कुठल्या लेवलला जाऊन पोहोचले ती पण तुम्ही मात्र तुमच्या गर्लफ्रेंड मध्ये अडकून पडलात त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होतोय खूप हलगर्जीपणा करताय तुम्ही नाही इतके वर्ष मी तुम्हाला ओळखतोय पण ह्या आधी कधी असं झालेलं नाहीये एक एम्प्लॉय म्हणून नाही एक मित्र म्हणून सल्ला देतो गुरुनाथ सुभेदार सावरा स्वतःला आता आपल्या रिलेशनशिपला असं काही स्टेटस नाही किंवा काही नाव नाही आहे मग तू एंगेजमेंट कर माझ्याशी असं एंगेजमेंट वगैरे शक्य नाही आता मला माहित नाही तर मी जाईन पुण्याला गुरुला या सगळ्याचा पश्चाताप झाला ना तर खरंच बरं होईल काहीतरी होप फॉर द बेस्ट शीतल आम्हाला माफ करा शीतल प्लीज मला माफ कर ए तुझी नाटक बाहेर जाऊन करायची चल बाजूला भाऊजी आओ राग राग करू नका मी काय म्हणतो ऐकून तर घ्या ए तुझं काय ऐकायचं नाही सांगितलं ना त्यांना बोलू तर द्या की अहो मग मी काय ऐकायचं यायचं खरं बोलायला येत असेल तर ऐकावं ना हा पहिला आरोप आहे आपण जेवण चांगलं नाही बापरे जेवण तर माहित नाही घरी पण तिकडे माहेरी आल्यावरती चांगलं बनवते माहेरी करते आणि सासरी करत नाही तेव्हा मग आई वडिलांनी असं सांगितलं का सासरी काय करायचं नाही मी नाही येणार आहे जेवायला हो मी म्हणालो ना दिला मी फोन होता पण मला फक्त नंबर मिळाला असता तर हॅलो कोण राणा बोलतोय तुम्ही कोण बोलते हे बघा तुम्ही कोणी बी असता मी तुम्हाला सोडणार नाही सांगून ठेवतोय काय झालं कट केला पण ते आवाज ओळखीचा वाटत होता